बरं एक कोणीतरी झंप्या त्यांच्याकडे आला होता, तो म्हणला आपण असं करूया का, आपण असं करूया का, सांग बाबा काय करूया, ते कसे फसवतात तसं आपण त्यांना फसवूया, म्हणजे काय करूया, तुम्ही या बाजूने युद्ध करत राहा, म्हणजे काय होईल, म्हणजे ते सगळे इकडं लक्ष देतील, बर, ती संधी साधून मागच्या बाजूने आपण काही लोकांनी दोऱ्या लावून तटावर जाऊया कोंडाण्यासारखं, आणि त्यांनी तटावरनं आत उड्या मारून दारू उघडायची, कशी काय आयडिया? औरंगजेब म्हणला युक्ती छान आहे, करूया प्रयत्न उद्या, मला मात्र निरोप देत राहा, काय काय झालंय? झालं, दुसऱ्या दिवशी इकडून तोफांचा आवाज सुरू झाला, धडाधड इथून गोळे उडत आहेत, धडाधड तिकडून गोळे उडत आहेत, दिसताना सगळी मराठ्यांची फौज याच बाजूच्या तटावरती आहे, हा पठ्ठ्या बाकीची फौज घेऊन तिकडे गेला, जसं 3-4 हजार लोकांना घेऊन गेला, त्यातली 40 माणसं दोऱ्या घेऊन पाठवली, अशी अशी दगडाला धरून वर जाऊ शकणारी होती ती, ती वरपर्यंत आली कुठेच नाहीये, त्यांनी आनंदाने निरोप पाठवला, आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय औरंगजेब, हे मूर्खच आहेत, एकाच बाजूला बघत बसलेत, इकडं कोणीच नाहीये, आमची वरपर्यंत माणसं पोचली सुद्धा, म्हणजे दोऱ्या घेतलेली फक्त पोचली होती, त्याने मग तिथनं दोऱ्या सोडल्या, चला 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 लवकर, खुंट्या ठोकल्या, वरून काहीही प्रतिसाद नाही, आणि जेव्हा एखाद्या गोळाचा खडा नेण्यासाठी मुंग्यांच्या रांगा लागतात तशी सगळ्या दोऱ्यांना रांगा लागल्या होत्या, ह्या दोरीला एक रांग, ह्या दोरीला एक रांग, ह्या दोरीला एक रांग, या रांगेत एक एक नव्हते, 50-50 जण त्याला दोरीला लागलेले लटकलेले, इकडं 50 इकडं 50 इकडं 50 इकडं 50 इकडं 50 इकडं, अशी 500-1000 माणसं रांगेमध्ये दोरीवर दिसली, झालं होतं काम शंभूराजांच्या सेवकांचं का, जिथनं काहीच ऐकू येत नव्हतं तिथनं तुतारीचा आवाज आला, थो 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 करून कुठं मागं वळून बघताय प्रत्येकाच्या डोक्यावर इथं जे धडाथड दगड येऊन कोसळले ते दगड हित लागल्यामुळं या दगडासकट प्रत्येक दगड 50 जणांना घेऊन दरीत कोसळला खाली जाऊन, आणि मग त्यातला शिल्लक राहिलेले एक दोघं फक्त औरंगजेबाला जाऊन सांगून आले प्लॅन सक्सेसफुल का, आम्हाला वाटलं होतं शंभूराजा पिछडीला बघत नसेल, पण इथं इंग्लिश वाक्य टाकता येण्यासारखं आहे ना, आप जी स्कूल में पढते हो स्कूल के हम हेडमास्टर आहे, गनिमी कावा तुम्ही झंपेने आम्हाला शिकवायचं का रे, हे आम्हाला तुमचं प्रकरण काही माहीत नाही, अनेक मांत्रिक सुद्धा झाले बरं ते किल्ल्याला जिंकण्यासाठी, एक आला होता तुम्ही सोन्याचा नाक करून देतो, मंत्रून देतो, भरून देतो, तो नाक बघून सगळे मराठी पळून जातील वगैरे, त्याच्यासाठी पठ्ठ्याने 30 किलो सोन्याचे पैसे घेतले फुकटच्या औरंगजेबाकडून, आणि त्या नावाखाली तो नाक काय केला, त्या नागाला धरून केला तो मोठा सैन्य धरला, वरनं एकच तोफेचा गोळा आला, नाग एका बाजूला, हा एका बाजूला, औरंगजेब एका बाजूला, कठले मांत्रिक आणि कठले नाग आणि कठलं काय, औरंगजेबाच्या लक्षात आलं सगळ्यात मोठा मांत्रिक तिथंच आहे, याच्या मंत्रासमोर दुसरं काही चालू शकत नाही, शिवाजीराजांच्या पासून एकनिष्ठ असलेली ही सगळी माणसं शंभूराजांचा प्रत्येक किल्ला 5-5, 6-6 वर्ष झुंजत होता, मी उत्तरेकडची उडी सांगितली शंभूराजांची, अरबस्तानपर्यंत, इकडं बंगालपर्यंत, इकडं बरहाणपुरापर्यंत, मग दक्षिणेकडे सांगतो, दक्षिणेतल्या सुद्धा हिंदू राजांची एकजूट करण्यासाठी एक सेनेची तुकडी खाली पाठवली, ह्या शहराचं नाव मात्र तुम्ही विसरूच शकणार नाही, खाली मदुराई आणि कांजीवरमपर्यंत संभाजीराजांच्या सेना गेल्या, त्रिचनापल्लीपासून सगळ्या राजांची काय म्हणतात शुभेच्छा त्यांनी मिळवल्या होत्या की तुम्ही हे सगळं काम कराल, इतकंच नव्हे आता हे मी जे नाव घेतोय ते एका गावाचं पण आहे आणि एका माणसाचं पण आहे, चिदंबरम, पण चिदंबरम हे जे महत्वाचं दक्षिणेमधलं ठिकाण आहे तिथे फार मोठं शिवमंदिर आहे, ती मूर्ती मोगलांच्या भयामुळे लपवून ठेवलेली होती, त्या लोकांनी विनंती केली शंभूराजे तुमचा माणूस पाठवा, पण तुमचं असं युद्ध चाललंय की आमचा विश्वास आहे आता मोगल काही दक्षिणेमध्ये आम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत, आम्हाला ती मूर्ती इथे आणून पुन्हा प्रतिष्ठापना करायची आहे, त्या समारंभासाठी तुमचा प्रतिनिधी पाठवा, म्हणून शंभूराजांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये 37 वर्ष जवळजवळ अज्ञातवासामध्ये ठेवलेली शिवमूर्ती बाहेर आली आणि चिदंबरमला सगळ्यात मोठा कलशाभिषेक झाला, औरंगजेब काय होत असेल आपण कल्पना करा,
तू इथे थैमान घालतोय आणि शंभूराजा अरबस्तान पाटणापासून खाली कांजीवरम ते चिदंबरम पर्यंत त्याच्या फौजा पाठवून वाटेल तशी शिबंदी मरतोय, सैन्य मरतोय, पैसा मरतोय, माणसं मरतोय आणि सगळं जग औरंगजेबाकडे बघतंय. वा काय 7 लाख आणलेत, 5 वर्षांनी मोजदात केली, शिल्लक किती आहेत सांगा रे जरा. तर शंभूराजाच्या 2 लाख फौजेपैकी युद्धामध्ये काही ना काही दान दिल्याशिवाय, काही ना काही मरण देतल्याशिवाय विजयाची चिन्ह दिसत नाहीतच. पण तरीसुद्धा प्रमाण बघता 2 लाख फौजेपैकी कसाबसा 30-40 हजार फौजेचा खुर्दा शंभूराजांचा उडालाय. पण याच्या तुलनेत 4 लाखाच्या वर फौजेचा खुर्दा औरंगजेबाचा उडाला आहे. या सगळ्या गोंधळामध्ये औरंगजेबाने विजापूरवर हल्ला केला आणि विजापूरचा बादशाह कैद करून टाकला. मुद्दाम आहे का, कुतुबशहावर हल्ला केला तरी सुद्धा विजापूरचा बादशाह आणि कोहळकोंड्याचा कुतुबशहा यांच्याशी 1-1 वर्ष औरंगजेबाला लढावं लागलं. का, कारण विजापूरच्या आदिलशहाच्या मदतीला संभाजीराजेंनी एक फौज पाठवली, कुतुबशहाच्या मदतीला एक फौज पाठवली. औरंगजेबाला कळे ना हा कुठला मैत्री संघ जन्माला आला, हा फौज का पाठवतोय. गणित सरळ स्वच्छ सोपं होतं. औरंगजेबाचा पराभव हा तिघांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा होता. कोणाच्या चपलीनं मरतो महत्वाचं नाही, विंचू मेला पाहिजे. पण या सगळ्या गोंधळात शंभूराजांनी खूप जरी मदत करायचा प्रयत्न केला तरी विजापूरने तग धरला नाही. म्हणजे शिवाजीराजांच्या आधीच्या काळापासून जे मोठे वटवृक्ष होते कुतुबशाहीचे आदिलशाहीचे ते मुळासकट उखडले. मराठशाहीला अजून औरंगजेबाला हात लावता आला नाही. आणि असा जवळजवळ 7-8 वर्ष औरंगजेबाशी सातत्याने लढणारा शंभूराजा, येसुबाईंची फार सुंदर साक्ष आहे यासाठी. येसुबाई म्हणजे शंभूराजांच्या पत्नी, यांना भेटायला त्यांचा भाऊ आला होता गणोजी राजे शिर्के. तो ताईला भेटायला म्हणून आला, आगत स्वागत झालं, सरबत पिणं झालं. आणि म्हटले का आलायस दादा, आलोय अशासाठी की दाभोळचं तिकडचं सगळं देशमुखीचं वतन आमच्या नावे आता केलं पाहिजे शंभूराजानं. येसुबाई म्हणली दादा वेड आहेस का, अरे जिथे महाराष्ट्र शिल्लक राहील का नाही हेच माहीत नाहीये, तिथं दाभोळच्या तुकड्याचा काय विचार करतोयस तू, आधी औरंगजेब संपू दे ना, हे युद्ध तर कुठेतरी संपू दे. युद्ध काय होतच राहते. तेव्हा येसुबाईने सांगितलंय गणोजी तुला माहीत नाही युद्ध कसं चाललंय ते, तू दाभोळच्या तुकड्यासाठी बसलायस, तुला मुलगा झाला त्या बारशाचे सगळे महोत्सव तू करत बसलायस, पण माझ्या नवऱ्याला तू बघितला नाहीस. गेल्या 8 वर्षात माझ्या नवऱ्याने कधी रात्रभर झोप घेतल्याची मला आठवत नाही. रात्री बेरात्री कधीतरी रायगडावरती शहाजण वाचतात तेव्हा आम्हाला समस्त शंभूराजे किल्ल्यावर आलेत म्हणून. आणि सकाळच्या प्रहरी आम्ही उठायच्या आतच शंभूराजे स्नान संध्या सर्व अनेक पूजा आटपून नकाशे घेऊन बसलेले असतात पुढच्या सैनिकांना सांगायला, आज इथे जा, आज इथे जा, आज इथे जा. जवळजवळ 8 वर्षामध्ये PhD केलेल्या कमलताई गोखले सांगतात शिवपुत्र संभाजी या त्यांच्या प्रबंधामध्ये की या 8 वर्षात प्रत्यक्ष संभाजीराजे ज्या ज्या युद्धावर गेले अशा युद्धांची संख्या 120 आहे. आणि या 120 युद्धामध्ये कुठेही माघार नाही शंभूराजांची. कशाला म्हणतात साहेब 120, कुठनं कुठे उडी. आणि बाकीच्या त्यांच्या इतर फौजांनी मारलेल्या फौजा त्या वेगळा, प्रत्यक्ष शंभूराजे ज्या ज्या ठिकाणी येऊन उभे राहिले होते 200 किल्ल्यांचे सतत 4 वर्ष चाललेले वेढे. तळ कोकणावर 3 वेळा औरंगजेबाने सेना पाठवल्या, 3 वेळेला त्यांच्या मोहीम उद्ध्वस्त केल्या. या सगळ्या बाजूला लढणारे शंभूराजे, अरे दादा रोज त्या माणसाची काय कुत्रोड चालली आहे ती आम्ही बघतोय. औरंगजेब बऱ्हाणपूरला आला होता तेव्हा येसुबाई प्रसूत झाल्या होत्या आणि त्यांना मुलगा झाला होता. शंभूराजे आनंदाने म्हटले वा का, मला वाटलंच होतं की आबासाहेब परत येतीलच. ते काही शांत बसायचे नाहीत, खरंच शत्रू दारात असताना आबासाहेब लगेच घाईघाईत आले बघा म्हणायचे. अरे ज्या माणसाला आपल्या मुलाचं बारसं करायला सुद्धा आजपर्यंत वेळ मिळाला नाही, आम्हीच परस्पर रायगडावर बारसं करून त्याचं नाव पुढचा शिवाजी म्हणून ठेवलं. 8 वर्षात हा माणूस बिछाण्याला पाठ लावून आडवा झोपलेला कोणी जास्त पाहिलेला नाही.
अंगावर जखम व्हायला जागा नाही इतक्या जखमा अंगावरती घेऊन त्याने 4 लाख शत्रूचा खात्मा उडवला. अजून 3-3.5 लाखाची सेना औरंगजेबाची शिल्लक आहे. मग विचार करू ना रे गणो. गणोजी त्या गोष्टीला अडकून होता. राज्याभिषेकाच्या वेळेला येसू आपल्या दोघांचे जे बाबा पिलाजीराव शिर्के त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळेला सांगितलं होतं शिवाजी महाराजांना की आमचं वतन द्या. तेव्हा दिलं नाही राजांनी. तेव्हा ते म्हटले गणोजीला पोरगा होऊ दे मग देतो. आता पोरगा झालाय, आता वतन दिलं पाहिजे, नाही तर शिवाजी राजे आणि संभाजीराजे सुद्धा लबाडीनं बोलतात असं बोलावं लागेल. इतकं बोलायची वेळ आली. येसूबाई इतक्या चिडल्या होत्या दादा. स्वराज्याचा पसारा कसा सांभाळायचा हे समजत नसताना स्वतःच्या वतनाच्या तुकड्यांसाठी माझाच भाऊ मरतो हे बघून मला शर्म वाटायला लागली आहे. मी राजांच्या समोर हा प्रस्ताव आत्ता मांडू शकत नाही. तुम्हाला जमत नसेल तर औरंगजेब सुद्धा आम्हाला जवळचा आहे असं रागवून गणोजी जे निघून गेले ते दुर्दैवाची वार्ता कानावर पडलीच. गणोजी राजे औरंगजेबाच्या छावणीत सामील झाले. दुर्दैवाने याच्या पुढे संभाजी महाराज कुठे कुठे जाणार होते याचं बरचसं वेळापत्रक गणोजीला माहीत होतं. औरंगजेबाची एकमेव इच्छा होती आणि औरंगजेब धूर्त अशा पठ्ठ्या होता. गणोजी शिर्के आपको क्या चाहिए, मला माझं वतन पाहिजे. औरंगजेबाचे शब्द बघा, तो इतका तयार आहे आणि आपले इतकं डोकं नाही हा आपलं दोष आहे. औरंगजेबाचं वाक्य असं आहे, आपको क्या चाहिए, मला माझं वतन पाहिजे. वतन किसके राज में है, संभाजी राजांच्या राज्यातलं वतन पाहिजे, तो दे दिया. त्याच्या बापाचं काय जाणार होतं, तुम्हाला 100 रुपये पाहिजेत का, हो कुठे 100 रुपये, यांच्या पाकिटात आहेत, दिले तुम्हाला. अरे दिले काय लेखा पाकिटात, त्याच्यातनं पण ते तो त्याच्या खिशातले 100 रुपये द्यायला तयार नाही द्या मला. वतन किसके राज में है, शंभू राजा के राज, दे दिया. मग आईजीच्या जीवावर बाईजी उदार तू भालवायच्या घरात तुळशीपत्र ठेवून बसला होता आणि हा त्याला प्रसन्न झाला. हो तुम्हाला जर संभाजी राजा पाहिजे असेल तर एक युक्ती सांगतो. आता ते संगमेश्वरी जाणार आहेत, तिथे न्याय निवाडायचे बरेचशी प्रकरणं निकालात काढायची आहेत. न्याय निवाडायला जायचं असल्यामुळे सैन्य कमी आहे. तुम्ही कोल्हापूर पन्हाळा किंवा आंबाघाट मार्गे जर संगमेश्वरकडे उतरला तर सहज सापडणं शक्य आहे. पण बादशाह त्यांना मारू नका बरं का, क्या माझ्या बहिणीचं कुंकू अडकलं आहे हो तिथं, माझी बहीण विधवा होईल ना. इतकं सगळं सांगितल्यावर काय उपयोग होता. औरंगजेबाने त्याच्या पद्धतीनं उत्तर दिलं, गणोजी शिर्के आम्ही फितुरांच्याकडून बातम्या घेतो सल्ले नव्हे. तुला तुझ्या बातम्या सांगितल्याबद्दल तुझी जहागिरी मिळतीये ना, चुप बैठना, आप चुप रहो. आणि मुकर्रब खान पठाण नावाच्या माणसाच्या हाती 3-4 हजाराची फौज देऊन त्याला आंबाघाटातनं उतरवला. लक्षात घ्या, अनेकांची कल्पना अशी आहे की संभाजी राजे संगमेश्वरी बेसावध होते का, नाही नव्हे, त्यांना समजत होतं प्रत्येक टप्पा कोण सांगत होतं. पण इतक्या प्रचंड रात्री पावसाच्या काळामध्ये इतक्या अंधारामध्ये एवढ्या लवकर मुकर्रब खान संगमेश्वर ही अटकळ नव्हती. म्हणून जवळजवळ 100 राजांच्या बरोबर असलेली माणसं मल्लोजी घोरपडे, स्वतः संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे पुढच्या काळातले मोठे सेनापती, त्या काळातली छोटी मुलं होती पण तरी ते सैन्याच्या तुकडीचे एका पथकाचे प्रमुख होते. त्याच्याबरोबरीनं खंडोबल्लाळ स्वतः होता. ही सगळी माणसं साधारणतः 500-700 लोकांची शिबंदी होती. इथला न्याय निवाडा फक्त शिक्के मारून पुढे निघून जायचं आहे आणि एवढ्यात काही मुकर्रब खान येत नाही. पण ज्या क्षणी मल्लोजी राजांनी बातमी दिली, राजे आपला अंदाज मुकर्रब खानाने फसवला. मुकर्रब खानापेक्षा घाटातून येताना वेळ जास्त लागेल म्हणून त्याच्यापेक्षा जवळचा रस्ता बहुतेक आपल्या लोकांनी दाखवला. आणि 3 दिवसानंतर जो मुकर्रब खान येईल अशी कल्पना होती तो आत्ता संगमेश्वरला त्याच्या 5,000 लोकांनी वेढा घालून उभा आहे. काय करूया, शंभूराजांच्या डोळ्यासमोर थैमान उभं राहिलं. एक संधी आहे, सगळ्यांनी इथून बाहेर पडायचं. नेहमीच्या पद्धतीनं मुघलांच्या सेनेला हूल द्यायची.
मुघलांची सेना त्याच्या पाठलागावर जाईल आणि दुसऱ्या रस्त्याने आपण निघून जायचं. एक विशिष्ट हुल देता येईल. अनायसे सरदेसांचा वाडा असा आहे जिथून एक वेगळा रस्ता आहे जो थेट समुद्राकडे जातो, ज्याच्यावरनं गलबतावर चढता येतं. शंभूराजे लक्षात ठेवा इतके सावध आहेत की ते वाड्यात असताना त्यांची दोन गलबतं तिथेही तयार आहेत. इकडच्या रस्त्याने नाही जाताना कुठल्या क्षणी ते गलबताकडे जाऊ शकतात. मात्र मुकरब खान शहाणा नाही, पण आपली माणसं अशी त्याला फितूर आहेत की ही राजांची तयारी आहे हेही मुकरब खानाला सांगितलं गेलं आहे. त्यामुळे तो त्याचंही आरमार तिथे लावून बसलाय. अंतर्गत बातम्या आपल्याच माणसांनी बाहेर दिल्याशिवाय इतक्या जात नाहीत. आणि शेवटी 3-4 हजार लोकांना घेऊन देसाईंच्या वाड्यावर धमासान हल्ला मुकरब खानाने केला. मात्र स्वतः खंडवल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी या सगळ्यांनी म्हणून आपली जी 500 सेना होती ती काढली. हर हर महादेवच्या गर्जना करून थाड 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 थाट घोड्यांच्या टापा उडवत गेले. तो धुराळा असा उडवायचा असतो की कळता कामा नये कोण कुठे गेलं. आणि प्रचंड मोठी फौज संगमेश्वरातनं बाहेर पडली. मुकरब खान ताबडतोब त्याच्या मागावरती निघाला. आमची माणसं त्याच्यात घातक ठरली. ती म्हणली, खान फसू नका, तुम्हाला हुल दिली गेली आहे. ही फक्त सेना गेली, पण 40-50 माणसं घेऊन राजे वाड्यातच आहेत. तुम्ही तिकडे गेलात की इकडे पळण्यासाठी राजे थांबलेले आहेत. आणि मग मात्र कोणाचाही पाठलाग न करता मुकरब उलटा वळला. अशा वेळेला मुद्दाम ऐका, कवी कलश सुद्धा त्या ठिकाणी होते. या 120 युद्धामधली जवळजवळ 20-25 युद्ध अशी आहेत जेव्हा कवी कलश त्यांच्या बरोबर होते. इतकंच नव्हे तर यातली अनेक युद्ध कवी कलशांना परस्पर पाठवणे, कवी कलश एक युद्ध नेतृत्व करून जिंकून परत आलेत असं व्यक्तिमत्व PhD थीसिसमध्ये कवी कलशाचं आहे. आणि तर्कशास्त्र असं आहे की कब्जी कलुषाचा फितूर झाला तर औरंगजेब त्याला मारेल कशाला. फितूर होणाऱ्या माणसाला बक्षीस मिळेल. संभाजी मेल्यावर एखाद्या वेळी मारलं असतं त्याने, पण आत्ता त्याला बक्षीस मिळायला पाहिजे होतं. पण मुद्दाम ऐकण्याची गोष्ट अशी आहे, जेवढ्या संभाजी राजांना यातना झाल्या त्याच्या आधी या सगळ्या यातना कब्जीला दिल्या आहेत. कारण या युद्धामध्ये कब्जी स्वतः तलवार घेऊन जेव्हा बाहेर पडला, पथक घेऊन बाहेर पडला की ती छोटी माणसं माणच्या हातात होती. अशा वेळेला धनुष्य बाणासकट सुद्धा मुकरब खान तयार होता. काच दिशी जो धनुष्यावरनं सुटलेला बाण कलुषाच्या खांद्याला लागला. कलुषा खाली पडला. राजे त्याला उचलण्यासाठी म्हणून वाकले, पण आता थांबण्यात अर्थ नव्हता. राजे पुढे जायला लागले, पण जमाव जवळजवळ 1,000-2,000 होता. आणि हातामधली माणसं आता 40-50 वर नव्हती. तरी सुद्धा राजांना कडक करून तोड 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 करत किती तरी वेळ मारामारी चालू राहिली. पण 40 गेले, 45 गेला, 46 गेला. आणि शेवटी वाड्यामध्ये घुसून मुकरब खानाचा डोळ्यावर विश्वास बसेना. पण अक्षरशः एका बाजूला 40 माणसं, दुसऱ्या बाजूला 40 माणसं, अशा 80 माणसांनी राजांच्या अंगावर फास टाकून आवळलेले होते. तेव्हा कुठं राजा एका जागेवर उभा असलेला दिसू शकला. आधी बऱ्याचशा लोकांनी फास्ट टाकून पकडायचा प्रयत्न केला होता. त्यांची डोकी, हाडं, तांगड्या वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागलेली होती. कारण राजांच्या अंगावर फास्ट पडला की एका रापकन जो फटका बसायचा की 20 माणसं उडून त्या भिंतीवर पडायची. इकडं कोणी पकडायला ह्या दांडक्याने इकडची पडायची. 20-20 माणसाला सुद्धा एक हात आवरत नाही इतकी राजाची तब्येत होती. शेवटी 80-100 माणसांचे दोऱ्याचे फासे, नंतर साखळदंड टाकले अंगावर, गोलगोल साखळदंड ज्यांनी हत्ती पकडतात. एवढ्या साखळदंडात जेव्हा 100 लोकांनी आवळला, तेव्हा कुठे 8 वर्ष 8 महिने झुंजणारं वादळ हाताशी आलं. अर्थात रायगडाकडे पळत सुटलेल्या लोकांनी काहीच केलं नाही असं नाही. त्यांनी मध्यंतरीच्या मार्गामध्ये छापे घालून 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 शंभूराजांना बाहेर काढायचा खूप प्रयत्न केला. पण मुकरब खानाने आता वेढा जबरदस्त आवळला होता. बहादूरगडाकडे निरोप पाठवला, औरंगजेब बादशहा, शंभूराजांना मी घेऊन येतो. रामसेसच्या किल्ल्यापाशी त्यांनी 82 टोपी खाली टाकली होती. शंभूराजा पकडल्याशिवाय मी माझ्या डोक्याला टोपी घालणार नाही, औरंगजेब म्हटला होता. ती त्याची प्रतिज्ञा इतक्या वर्षाने पूर्ण झाली. आनंदाने त्याने टोपी वगैरे घातली. सगळ्यांना विचारलं, कसा आणताय त्याला? पकडून आणताय ना हो, कब्जी करू शकतो आपण त्याच्याबरोबर पकडलाय, बडी अच्छी बात आहे. त्याला नुसतं आणू नका. बहादूरगडाच्या पाशी जी आपली सगळी छावणी आहे, औरंगजेबाची स्वतःची खाजगी छावणी आहे, 1,00,000 पायदळ आणि 50,000 घोडदळाची एवढी मोठी छावणी, अधिक बाजार बुणगे, म्हणजे जवळजवळ 2,00,000 वस्तीचं शहरच आहे. त्याला आणला की विदूषकाची टोपी त्याला घाला, लोखंडी खोड्यामध्ये त्याचे हात अडकवा, लाकडाचा उपयोग नाही, तोडून टाकेल तो.
लोखंडी खोड्यात अडकवा, त्याला उंटावर बसवा आणि वाजत गाजत धिंट काढत त्याला माझ्यापर्यंत आणा. तंबूचं दारसुद्धा असं बुटकं करा, बुटकं, म्हणजे तो आतमध्ये येताना असं डोकं खाली वाकवून येईल, म्हणजे मग मला म्हणता येईल रहेना दो शंभूराजे, सिर झुकाने की कोई जरूरत नाही. सगळं डायलॉग पाठ करून ठेवले होते त्याने, अधिक 5 अंगरक्षक ठेवले होते, कारण एवढ्या सगळ्यात सुद्धा तो अंगावर येऊन धडकला तरी आपण मरू ही भीती होतीच, त्यामुळे तो माझ्यापर्यंत पोचणार नाही अशी 5 माणसांमध्ये राहा बरं का त्याला भेटण्याआधी. आणि बहादूरगडाच्या परिसरामध्ये शंभूराजांची स्वारी पोचली, मात्र काय भयानक दृश्य असेल ते. त्यांच्या डोक्यावरचा झिरेटोप सक्तीनं ओरबडून बाजूला काढण्यात आला आणि विदूषकाची टोपी डोक्याला घालायची वेळ आली. हात पाय लोखंडी खोड्यामध्ये अडकल्यामुळे, अरे ज्याचं नाव ऐकून माणसं थरकापत होती, ती माणसं स्वतःचा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी आता राजावर दगड काय फेकतायत, भाल्याने काय त्याला टोचतायत, का आता सिंह बांधला गेलाय तो काय करणार आहे. इतकंच नाही तर ईश्वरदास नावाच्या त्या माणसानं लिहिलंय, जो त्यावेळेला त्या छावणीत होता, तो म्हणाला आमच्या लोकांनी शंभूराजांवर तर मूत्र आणि विष्ठासुद्धा टाकायला सुरुवात केली. राजा शांत होता. छावणीपाशी शंभूराजांना खाली उतरवलं, ते दार बघितलं शंभूराजांनी, तिथंच त्यांच्या लक्षात आलं काय घोळ आहे तो. शंभूराजांनी आत पाय टाकला आणि मान न वाकवता गुडघ्यात वाकून सरळ आत आले, त्यामुळे सगळे डायलॉग उंफस झाले. आता सिर झुकाने की जरूरत नाही हा डायलॉग कसा म्हणणार औरंगजेब, तो गुडघ्यात वाकून ताठ मानेनेच आतमध्ये आला. कब्जी कलुषा मागव मागाला, औरंगजेबाला धड बोलायला सूचना, धड उभारायला सूचना, तो 2 मिनटं इकडे जायचं, 2 मिनटं इकडे जायचं, 2 मिनटं तिकडे जायचं, 2 मिनटं चैन पडे ना त्याला. आणि अशा वेळेला कब्जी कलुषा सहज म्हणाला, शंभूराजे कविता सुनाव क्या सुना. अरे रायगडच्या मोठ्या राजसभेमध्ये तुमची कविता मोठ्या प्रेमाने ऐकली होती, आता औरंगजेबासमोर तुमची कविता काय सांगते ऐकू. आणि पटकन कवी कलुषा बोलून गेला, तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग. शंभूराजा अरे तुझं तेजच इतकं भयानक आहे की ते बघितल्यावर औरंगजेबाला सुद्धा तख्तावर बसायला जमत नाहीये, तो वेड्यासारखा इकडं तिकडं फिरतोय, तखत सोडून औरंगजेब खाली उतरलाय तुझ्या तेजामुळे. औरंगजेब पाहतो शंभूराजाकडे, हाय 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 हाय, क्या यही शिवाजी का शमशेर जंग शहा ज्यादा संभाजी, दिमाग से बेदरकार हिम्मत का शेर दिखाई में खूबसूरत सिपाही है परवरदिगर, इतना बहादुर राजा इस्लाम बन जाएगा तो तमाम दक्खन में एक ही तख्त होने को कोई अरसा न लगे. राजा जी राजा जी राजा जी दिल में फिक्र मत करना, अब हमारे सच्चे धर्म में आएंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. केवढी आमिष दाखवतोय तो औरंगजेब, तुला दख्खनची सुभेदारी देतो, हे देतो, किमान शहाण्या माणसासारखं बोलावं का नाही की हिवाळी अधिवेशन झालं की सगळ्या मंत्रिमंडळाची एकदा बैठक घेतो की काय काय पॅकेज मिळतात ते एकदा बघा तुम्ही लक्षात घ्या, नंतर आपण पावसाळी अधिवेशनामध्ये सगळ्यांच्या डोळ्यातला पाऊस बघण्यासाठी परत भेटू पाहिजे, तर काहीतरी तर बोलावं. पण धर्मांतरासाठी शब्द बोलल्या क्षणाला शंभूराजांचे शब्द आहेत. औरंगजेब बादशाह म्हणतोय आप हमारे इस्लाम भी आएंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. शब्द ऐकून शंभूराजाने सांगावं, अरे मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझा बापाचा तुझा काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता ती प्यार, सांभळ तोच एक करणार जी जी, सांभळ तोच एक करणार जी जी, सांभळ तोच एक करणार. तुझ्यासारखी कैक घुंगुरटी, तुझ्यासारखी कैक घुंगुरटी पडतील मसनवटीन, घेऊन कर कठीण राही सांभाळ देव करण्याला. मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म, ओढवील कर्म काढीन तुझं चर्म, पुढच्या जन्माला जी जे, पुढच्या जन्माला जी जे. काय करशील औरंगजेब, काय करशील, करून करून काय करशील, कर तुकडे तुकडे देहाचे,
कर तुकड़े तुकड़े देहाचे पंचभूताचे देह परसाचे एक भगवान तिन्ही लोकात एक भगवान तिन्ही लोकात पुनः येईन जन्म घेऊन पुनः येईन जन्म घेऊन तुझे मान चरर चिरून तोल्या कुत्र्या हाती खाऊ वीन तुझा देहाला जी तुझा देहाला जी एक कोल्या कुत्र्या हाती खाऊ वीन तुझा देहाला जी तोंडावर अपमान झाल्यानंतर संतापलेला औरंगजेब सो ओरडला खामोश सीधी रह बटला निभाले पर टूट पड़ी है औलाद अब तुझसे सीधी बातें करने में हासिल नहीं अब एक ही रास्ता तुझे बतलाया जाता है सीधी तौर से मुसलमान बन जाएगा तो तमाम दखन की सुबहदरी तुझे बहाल की जाएगी किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत तुझे दी जाएगी न मानेगा तो याद रख कुत्ते के मौत से मारा जाएगा या सगळ्या आज्ञा बादशहाने दिल्या आणि नुसत्या बादशहाने नाही तर धर्मग्रंथाला समोर ठेवून दिल्या ईश्वरदास म्हणतो की त्यांची कल्पनाच ही होती जेवढ्या शत्रूला यातना जास्त तेवढं पुण्य जास्त शंभूराजांना एका दिवसात मारलेलं नाही 15 फेब्रुवारीच्या साधारणतः सुमारास त्यांना बहादूरगडाच्या शिबिरामध्ये आणलं गेलं आणि त्यांचा मृत्यू त्यांनी घडवलाय तो 11 मार्चला घडवलाय जवळजवळ 1 महिन्याचा काळ सातत्याने शंभूराजांचे हाल चालले होते सातत्याने एकामागून एका दिवशी सगळं नाही करायचं एकदा एक कान कापला की त्या यातनातून तो बाहेर येऊ लागला की दुसऱ्या दिवशी दुसरा कान कापायचा त्या यातनातून बाहेर येऊ लागला की बोट तोडायचं एका दिवशी तर आज्ञा झाली कोशिंबीर करण्यासाठी काकडी सोलतात तसं साल सोला झाडाच्या बुंध्याला रंधे लावावे तशा सालड्या सोडल्या होत्या औरंगजेब बादशाह एकाच गोष्टीसाठी तळमळत होता की शंभूराजांनी चित्कार करावा दुःखाने विव्हळावं असं वेदनेने तळमळावं पण ते ऐकायला येईना अंगावरची सालडी अशी सोलून काढून त्याच्या अंगावर तिखट मीठ आणि तेजाब टाकून जाळ करत असताना सुद्धा मुखाने जप जगदंब उदयोस्त कधी कधी हळूच हाक मारायचे रामदास स्वामी आपण आम्हाला पत्र लिहिलं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की तुझ्या वडिलांनी तर मोठा पराक्रम केलाच आहे पोरा पण याहू न करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष असं तुम्ही म्हणाला होतात स्वामी मला माझ्या बाबांपेक्षा काही विशेष जमलं ना या आयुष्याचं सार्थक म्हणून जे मला मिळावं ते जमलं ना कारण आज मला कळत आहे माझ्या जगण्यापेक्षा माझ्या मृत्यूनं काम जास्त होणार आहे धर्मासाठी लढावं कसं माझ्या बाबांनी दाखवून दिलं आता धर्मासाठी मरावं कसं ते दाखवण्याची जबाबदारी माझी आहे बाबा मी माझ्या परीक्षेमध्ये उतरलो ना पण तरी सुद्धा तेजस्वी असलेले शंभूराजाचे डोळे त्याला नजरेला नजर देता येईना शेवटी एक पठाण पाठवला त्या काळातला हा शब्द आहे ह्याच्या डोळ्यामध्ये सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्या म्हणजे लोखंडी सळई निखाऱ्यात गरम करायची आणि डोळ्याच्या 2 छिद्रांमधनं घालून आतमध्ये गोल फिरवायची आतल्या सगळ्या रक्तवाहिन्या जळून जातात गळून जातात तो मनुष्य जेव्हा आला पांढरी दाढी असलेला 2 शेगड्या घेतलेला त्या माणसाचे शब्द फार छान आहेत त्याने त्या तंबूमध्ये असा अर्धवट लोळा गोळा झालेला कातडी नीटपणे आली नाही आली अशा अवस्थेतला शंभूराजा पाहिला तरी सुद्धा तब्येत लपत नव्हती राजाची तो पटकन म्हणाला राजाजी क्यों मर रहे हो अभी उसके हा में हा मिलाओ बाद में भाग जाना डोळ्यांनी फक्त विचार
का रे असं बोलतोयस? तर तो पठाण सांगू लागला, बेटे मैं तेरे बाप के उम्र का हो, मुझे मालूम है इतनी अच्छी तन करने को कितना प्रयास करना पड़ता है। अरे समाज राष्ट्र के लिए इतनी अच्छी तन मिली है, सगळा अंग चाचपलं त्याने, इतनी अच्छी तन फिर नहीं मिलेगी बेटा, अभी हाँ में हाँ मिला हो। शंभुराजे फक्त एकच निरोप देत होते, आप अपना काम करो, आंखें तो बंद करो राजा जी, आंखें तो बंद करो, स्वार्थासाठी फितूर होणाऱ्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी स्वामीनिष्ठांनी डोळे फोडूनच घ्यायला पाहिजेत असा इतिहास भयानक आहे माझा। काय डोळे मिटून करू, एकदा उघड्या डोळ्यांनी बघतो या माझ्या महाराष्ट्राकडे, एकदा उघड्या डोळ्यांनी बघतो या माणसांच्याकडे, जगदंबा माझ्या कार्याला यश देईल काय? त्या पठाणाला सुद्धा बघवलं नाही, तंबूच्या कनातीला कान लावून औरंगजेब थांबला होता। आता तरी शंभूराजा ओरडेल या एका गोष्टीसाठी यांनी परमेश्वराची प्रार्थना केली, परवरदिगर माफ करना, सरशी जे डोळ्यामध्ये सळया घातल्या, फक्त रक्त चळल्याचा आवाज आला, सत्यशी फक्त सळया वळल्या बाहेर आल्या, मुखाने जप जगदंब उदयोस्त, जगदंब उदयोस्त, जगदंब। ती जिभेतनं येणारी जगदंबेची नामावली सहन होईना म्हणून शेवटी सांगितलं, जबान खिचलो। जिभेमध्ये लोखंडी आकडा अडकवायचा असतो उलटा, 10 लोकांनी चेहरा धरून ठेवायचा, जवळजवळ 1.5 हात जीभ बाहेर येते इतकी खसखन जीभ खेचून काढली जाते। आता नामाचाही आधार संपला, मनामधली माळ काय कोणी थांबवू शकत नाही। तो पठाण सांगतो, एखाद्या दीपस्तंभासारखा शंभूराजा उभा आहे, त्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, एक एक दिवस एक एक अवयव तोडत यातना करून शेवटी मुद्दाम मुहूर्त घेतला 11 मार्चचा, कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता। गुढीपाडव्याच्या मुद्दाम आदल्या अमावस्येला मारू म्हणजे हिंदूंच्या सणाला कलंकित करता येईल अशा कल्पनेनं पुण्याच्या शेजारी तुळापूर आहे, तुळापूरच्याही पलीकडे नगर रस्त्याला आपण जात राहिला, वढू नावाचं गाव आहे, त्या जंगलामध्ये या शिल्लक राहिलेल्या देहाला नेलं कब्जे कलुषा, त्याचीही जीभ हासडली होती, त्याचेही डोळे काढले होते, त्याचीही चांबडी सोलली होती, त्याच्याही डोक्याचे पाठ काढले होते, त्यात सिंदूर भरून त्यालाही आग केली होती, या दोघांना त्या संगमावरती नेलं नदीच्या। वर्णन असं आहे, पालथं पाडलं आणि आता राहिलेल्या अवयवांना एक एक इंच एक एक इंच अंतरावरनं खटा 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 तुकडे मारत, असं मारायचा सगळा डाव चालला होता, एकदम नाही मारायचं, शेवटचा घाव मानेवरती कच दिशी बसला, ते मस्तक बाजूला झालं, ज्या मस्तकावर यवराज्याचा अभिषेक झाला होता ते मस्तक बाजूला झालं, जे मस्तक जिजाबाईंनी कुरवाळलं होतं, जे मस्तकाला पोटाशी धरून शिवछत्रपतींनी अश्रू गाळले होते ते मस्तक बाजूला झालं, आणि रक्ताचे फवारेच्या फवारे नदीमध्ये उडाले, इंद्रायणीमध्ये आणि भीमेमध्ये। आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं, शंभूराजांचे डोळे फोडले पण दिव्य स्वराज्याची स्वप्न बघायचा महाराष्ट्र कधी थांबणार नाही, यांचे हातपाय काटल्यामुळे हिंदवी स्वराज्य उभे राहण्याचे यांचे प्रयत्न कधी संपणार नाहीत। एकच वाक्य आहे का की आपण कीर्तनाला विराम देऊ, ते वाक्य असं आहे, औरंगजेबाला हे प्रत्ययाला आलं की शंभूराजे गेल्याची वार्ता फक्त महाराष्ट्रात पसरली, मात्र कल्पना अशी होती की महाराष्ट्र घाबरून जाईल, महाराष्ट्र गारठून जाईल, महाराष्ट्र गोठून जाईल, पण औरंगजेबाला प्रत्ययाला
आता महाराष्ट्रातला सैनिकच नव्हे महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक नागरिक हातात मिळेल ते शस्त्र घेऊन उभा राहिला. ज्याने देवाधर्माची रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली होती अशा राजाला इतक्या यातनापय पद्धतीनं मारणाऱ्या या औरंगजेबाला जिता जागता परत जाऊ द्यायचा नाही. हा निर्णय वयवर्ष 5 पोरापासून ते वयवर्ष 85 म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाने केला. स्त्री असो पुरुष असो प्रत्येक गावागावामध्ये शहरा शहरामध्ये असलेली छावणी सैनिकांची सुद्धा वाट न बघता नागरिकांनी ठेचून काढली. ही माणसं इतकी किती वेळ ठेचावं लागलं हे युद्ध ऐका. औरंगजेब त्याच्यानंतर जवळजवळ 17 इथे थैमान घालत होता. 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला. 1681 ते 1707 27 लाख फौज घेऊन औरंगजेबाने महाराष्ट्रात जंग पछाडलं. पण 27 युद्धानंतर औरंगजेबाला महाराष्ट्रात दाखवून दिलं या अशा हिंदवी स्वराज्याच्या जरी पटक्याला हात लावण्याचं जरी कोणी धाडस केलं तर आम्ही 20 27 50 अरे छे छे 100 सुद्धा युद्ध चालू ठेवून शेवटी शत्रूला मातीत गाडतो त्याशिवाय हिंदवी स्वराज्य थांबत नाही. खऱ्या अर्थाने औरंगजेबाला महाराष्ट्रात औरंगाबादच्या भूमीमध्ये दफन करून मातीत गाडला तेव्हा मराठी साम्राज्य पुढे उभे राहिलं. मराठी साम्राज्य 1857 राहिलं. मराठी साम्राज्य 1857 राहिलं पण दिल्लीचं साम्राज्य औरंगजेबानंतर कोणी सांभाळू शकलं नाही. आत्तापर्यंत सगळे दिल्लीला घाबरत होते. त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये दिल्लीच्या सिंहासनावर कोणाला बसवू असं विचारायला ती माणसं शाहू छत्रपतींकडे यायला लागली होती. शिवाजी राजांच्या नातवाकडं दिल्लीचं भविष्य काय म्हणून विचारायला माणसाने यावं. इतका काळ पालट करता येतो अशा हौतात्म्याला कधी पुण्याला गेलात तुळापूरला गेलात वढूला गेलात मुद्दाम पोरांना घेऊन जा. त्या समाधीच्या भूमीवर त्यांची डोकी टेका. 2 तुम्हाला ती समाधी दिसेल. म्हणजे 2 का? वढूचं जे ठिकाण आहे जिथे प्रत्यक्ष तुकडे केले त्या ठिकाणी एक समाधी आहे. तुकडे करून त्याचं मस्तक काढलं आणि ते नाचवत नाचवत औरंगजेबाचं सैन्य निघून गेलं पण गावकरी थांबले होते. त्यांना तो अपमान सहन नाही झाला म्हणून आता या प्रेताचा दहन संस्कार करण्यासाठी ते प्रेत परत शिवलं. ते तुळापूरला आणण्यात आलं. तुळापूरला आता जे सगळ्यात मोठं शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या त्या प्रांगणामध्ये ती शंभूराजांची कब्जी कलशाची समाधी आहे. या 2 कब्जी कलुषाचीही त्या ठिकाणी समाधी आहे. आणि म्हणून त्यातल्या बऱ्याचशा पाटील लोकांची आडनावं आजसुद्धा तशीच आहेत. शिवले पाटील. जे पाटील औरंगजेबाच्या त्या रोषाला सुद्धा न जुमानता त्या प्रेताला शिवले आणि त्यांनी प्रेताला शिवले आणि ते प्रेत दहन संस्काराच्या योग्य करून तुळापूरला आणले अशा शिवले पाटील आणि अनेक या स्वामीभक्तांचा हा सगळा निर्णय झाला लक्षात घ्या. शंभूराजांनी सगळी माणसं दुखावली होती. हा प्रचार खोटा ठरतो. याचं कारण शंभूराजांवर अत्यंतिक प्रेमाने महाराष्ट्र उभा राहिला आणि याच्यानंतर राजा राम त्याच्या पुढे ताराबाई तेव्हा शंभूराजांच्या नंतर 100 महाराष्ट्रशाही किंवा मराठशाही कशी तगली कशी जगली याचा इतिहास दुर्दैवाने आपला इतिहास देत नाही. पुरेसा देत नाही. नीटपणे देत नाही. या 100 आमच्या चिकाटीचं एकदा बळ तरी बघू आणि त्याचा उपयोग एकच होईल. शेतकऱ्याला कळेल मी काय बोलतो ते. अरे जे पीक या भूमीत एकदा येऊन गेलं की आपोआप विश्वास वाटतो अशीच मशागत केली तर हेच पीक परत येणारच की हो. कारण या भूमीचा तो सद्गुण आहे. या भूमीमध्ये ती शक्ती आहे. बाकीची हिंदवी स्वराज्य एक एक धडकेमध्ये संपली तुटली कोसळली ती परत उभीच नाही राहिली. पण हिंदवी स्वराज्य जे शिवरायांच्या रक्ताने आणि शंभूराजांच्या बलिदानाने उभं राहिलं ते 1000 तोडायचा प्रयत्न झाला 100 मोडायचा प्रयत्न झाला पण पुन्हा एकदा ते तितक्याच चौपटीनं परत वाढत गेलं मोठं होत गेलं प्रचंड वटवृक्षासारखं झालं. बस शंभूराजांच्या हौतात्म्याला वंदन करायचं आणि पोरांना सांगायचं तब्येत शंभूराजासारखी पाहिजे. झगडण्याची ताकद शंभूराजासारखी पाहिजे. लोकांबद्दलची करुणा मनामध्ये संतांसारखी पाहिजे जी शंभूराजांच्या मनामध्ये होती. तो जाणता राजाचा जाणता राजपुत्र होता. शंभूराजांच्या हौतात्म्याला वंदन करू
आणि आज ना उद्या आपल्या समाजाला आणि राष्ट्राला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी ज्या ज्या आघाडीवर आपल्याला लढावं लागेल त्या त्या आघाडीवर आपण आपलं युद्ध कायम ठेवू, ठामपणे ठेवू. अध्यात्माच्या साधनेची शक्ती आणि शक्तीची साधना या दोन खांबांवरती पुन्हा एकदा आपल्याला आपलं स्वराज्य स्वराज्याच्या दिशेकडे न्यायचं आहे. या सगळ्या प्रयत्नाला भगवंत निश्चितपणे तुम्हा मला साथ देईल हा विश्वास सांगण्यासाठीच कीर्तनाच्या शेवटी म्हणायचं, हे चिदान देगा देवा, भगवंता या सगळ्या चांगल्या कामासाठी तू आमच्या पाठीशी आहेस याचा विसर न व्हावा. या भगवंताच्या कृपेचा विसर न करता साधना मात्र छान करा. चांगली ईर्षेची जर भावना असेल तर ती समाज कल्याणाची ठेवा आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी जेवढी म्हणून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीची तयारी करून घेता येईल तेवढी जास्त प्रकर्षाने शिक्षकांनी पालकांनी घ्या. बस याच्यापेक्षा शंभूराजांना वेगळं हौतात्म्याच्या बलिदानाचं म्हणून वेगळं पूजन काही करायची गरज नाही. शंभूराजे स्वर्गात असतील गव आत्ता, पण स्वर्गाच्या दारात थांबले असतील की माझं हौतात्म्य बघितल्यानंतर ही सगळी माझ्या महाराष्ट्रातली मुलं पुन्हा एकदा सगळ्या बाजूनी हिंदुस्थानावर चार चार पाच पाच शत्रू लचके तोडायला बसलेत, या शत्रूंना भूमीमध्ये गाडून पुन्हा आपलं हिंदूंचं साम्राज्य उभं करायला ही मुलं उभी राहत आहेत का नाही ते बघायला नक्की येतील, बघायला नक्की थांबतील. ते शिवकार्य शंभूकार्य तुमच्या आमच्या पुढच्या पुढीकडनं प्रेमाने हट्टाने अट्टहासाने घडो अशी प्रार्थना भगवंतापाशी करायची. पुंडलिकावरदे हर श्री ज्ञानदेव महाराज की जय. हे चिदानंद का देवा तुझा विसर न भावा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व गुण, नरके मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे, लभथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा, जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा, जय देव जय श्री शंकरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हाला हल उठले, हेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, जय देव जय देव जय श्री शंकरा. व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मणिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वासे उच्चारी, रघुकुल टिळक रामदासा अंतरी, जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती तो वाळू तुझ कर्पूर गौरा, प्रदक्षिणा घालीन लोटांगण बंदीन, त्वमेव त्वमेव बंधु सखा, त्वमेव त्वमेव विद्या सकलं, त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव, कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे,
सत्कर्मयोगे वयघालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।